महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या वाढलेल्या दराविरोधात तसेच महागाई विरोधात अकोला महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक चांदेकर चौकात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेलच्या व गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे गोरगरीब व सामान्य नागरिक वैतागलेले आहेत. त्यामुळे या वाढलेल्या दरासाठी आणि महागाईसाठी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोल्यातील स्थानिक चांदेकर चौकात निदर्शने करून घोषणाबाजी केली. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दराचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनात बैलगाडी उभी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला महानगर अध्यक्ष विजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक तथा माजी उपमहापौर रफिकजी सिद्दीकी, अकोला महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय मते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात भारतीताई नीम, देवानंद ताले, बुडन गाडेकर यांच्यासह महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेट्रोल, गॅस और डिझेल के दामों को लेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस के प्रदेश अध्यक्ष आदरणीय महबूब शेख इनके नेतृत्व में पूरे महाराष्ट्र राज्य में इस महंगाई के खिलाफ निषेध आंदोलन का आयोजन किया गया है. उसी तर्ज पर अकोला में महानगर युवक के अध्यक्ष के नेतृत्व में और विजु भाऊ देशमुख, अमोल दादा मिटकरी, रफीक भाई सिद्दीकी इनके नेतृत्व में यह आंदोलन चांदेकर चौक में किया गया है, जिसका निषेध हमने एक गधे को पोस्टर लगाकर किया है, जिसमें बैलगाड़ी में मोर्चा निकालकर इसका निषेध किया है. और पूरा भारत देश ये मोदी सरकार की जो महंगाई की नीतियों का इसका निषेध करता है. मोदी सरकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या महंगाईच्या निषेधार्थ आम्हाला आंदोलन केलेलं आहे. आज भाजप सरकारचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो आणि ह्या महंगाईसाठी आम्ही असेच आंदोलन हर वेळेस करत राहू. बस एवढीच. दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.